मधमाशीने चावा घेतल्याने एकाचा मृत्यू। भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीस मधमाशांनी चावा घेतल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील देवरोड शहरात घडली आहे। किरणना शेट्टी असे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। देहूरोड शहरातील थॉमस बाजार या बिल्डिंग मध्ये असलेल्या मधमाशांचा पोळ तुटून खाली पडला, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या तसेच पायी जाणाऱ्यांना नागरिकांना या माशांनी चावा घेतला। अनेक जण आपला जीव वाचून पळून गेले, पण रतु हिरण्णा शेट्टी यांना मोठ्या प्रमाणात माशांनी चावा घेतल्याने शेट्टी बेशुद्ध झाले होते। त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेले असता माशा चावल्याने मानसिक धक्का लागल्याने त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे। देवरोड शहरात आज सकाळी मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे। एक 40 वर्षीय जे व्यक्ती आहे तो आपल्या घरातून भाजी आणण्यासाठी बाहेर पडला आणि त्याला जे आहे मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी संपूर्ण घटना आहे। हिरण्णा शेट्टी हा जो व्यक्ती आहे तो देवरोड या ठिकाणी थॉमस बाजार नावाची एक बिल्डिंग आणि या बिल्डिंगजवळ जे आहे टेम्पो लागला होता, त्या टेम्पोमध्ये भाजी घेण्यासाठी आला होता आणि या बिल्डिंगमध्येच मोठ्या प्रमाणात जे आहे वरती माशांचं जे मोहोळ लागलेलं आहे आणि हे मोहोळ जे आहे ते तुटून काही प्रमाणात खाली पडलं आणि त्यातून माशाही मोठ्या प्रमाणात उडाला आणि या माशांनी जे आहे ते रस्त्यावरून येणा जाणाऱ्यांना तसेच वाहन चालकांना चावा घेण्यास सुरुवात केली। यातच शेट्टी जे आहे यांनाही मोठ्या प्रमाणात माशांनी चावा घेतला। हा धक्का जो आहे तो शेट्टी जे आहे ते सहन करू शकले नाही, त्यांना बेशुद्ध अवस्थेत काही जणांनी जवळच्या आधार रुग्णालयात जे आहे ते दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। अत्यंत धक्कादायक ही देवरोड शहरातील घटना म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह अनिशेक मावळ। जूना मुंबई पुणे रोड के पास थाने जनता बैंक के थॉमस बाजार में उसके ऊपर बैंक के ऊपर एक मधुमक्खी का दो तीन बड़े बड़े छत्ते है। सुबह 9 बजे के आसपास एक छत्ता आधा टूट के नीचे गिरा, हम भी वहीं खड़े थे और वो शेट्टी नाम का एक आदमी था वो भी वहीं खड़ा था, उसको मधुमक्खी ने काटा और हमको भी मधुमक्खी ने काटा, लेकिन मधुमक्खी ने उसको ज़्यादा काटने से वो वहीं पर बेहोश हो गया और उसके बाद उसको आधर हॉस्पिटल में एडमिट किया गया। उसके बाद में अभी खबर ऐसी लगी है कि उसका मधुमक्खी काटने से उसकी मृत्यु हो गई। आज सकाळी 9:30 वाजता हिरण्णा शेख म्हणून 40 वर्षीय व्यक्ती मधमाशी चावल्याने अचानक बेशुद्ध झाल्याने आपल्याकडे आला। पेशंट आला त्यावेळेस पल्स आणि बीपी नॉट रेकॉर्डेबल होतं, पेशंट बेशुद्ध अवस्थेत होता आणि आपण त्याचा प्रयत्न करूनही त्याला त्याचा जीव वाचू शकलेलो नाही। प्रॉबेबली डेथ ऑफ कॉज विल बी ॲनाफिलॅक्टिक शॉक ड्यू टू हनी बी बाईट आणि आपण आत्ताच पाहुण्या क्रॉस।